अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेले पिंगळी गाव, या गावामध्ये एक पिंगळेश्वर नावाचे मंदिर आहे, महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. याविषयी आपण जाणून घेऊया की मागील केव्हापासून हे मंदिर उभं राहिलं आणि या मंदिरामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथं दर्शनासाठी येतात. नेमकं या मंदिराचं विशेष महत्त्व असं काय आहे आपण गावकऱ्याकडून जाणून घेऊया. नेमकं काय महत्त्व आहे बाबा? महत्त्व म्हणजे महादेवाचं मंदिर आहे, मोहरी पाणी आहे, पहिले हे पाणी पेत होते, मग पाणी पेत होते तेव्हा लोक समजे दर्शन येतात महादेवाच्या मंदिरामुळं. ते पूर्वीच्या काळापासून मंदिर आहे हे. पिंगळेश्वराचं मंदिर आहे म्हणजे हे पिंगळाराने काही पूर्वीकाळी इथे ती शिव झालेली आहे. या अरण्य होतं पहिलं, अरण्यामध्ये ही शिव झालेली आहे म्हणून ती पिंगळाराणीच्या नावानं हे पिंगळेश्वर नावाचं एक मंदिर आहे. ते महादेव स्थापन केली पूर्वीच्या काळी स्थापन करू मग त्यानं ते महादेवाचं मंदिर गेलं. मोरी आ 12 केली, 12 हे ना 9 हे मच्छिंद्रायण गोरक्षनाथ हे खाल्ल्या पायरीला चांगल्या आहे, जाता आजसुद्धा आहेत खाल्ल्या पायरी हे देवाचे हे ते आजसुद्धा हे मंदिर कोणी जर काही नवस केला तर हे तर पाहू शकते असं आहे. नवसाळा पाहुणा आहे इथं, जे जे सेवा करते त्याचं आयुष्य चांगलं आहे. आता बघतो त्याचं आयुष्य चांगलं गेलेलं आहे. हो, एक नवसाला पावणारे महादेवाचं मंदिर पिंगळी या गावी पिंगळेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि गावकरीही या मंदिराची सेवा करतात. इथे एक फार मोठा बारव आहे, या बारवाचं पाणी आजपर्यंत आटलं नाही. त्याचं एक मोठी हे आहे, कहाणी आहे या गावची की हे पाणी कधीच आटत नाही, म्हणूनच या गावाला सुख समृद्धी आणि भरभराटी ही हमेशा लागलेली असते. Let's go.
असे मनात या सजले सावळी काया बाळ माया मनी तुला पुजले।